महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, या महाराष्ट्रामध्ये ओबीसी मराठा समाजाचे प्रश्न असतील, मागासवर्गीयांचे प्रश्न असतील, विम्याचे प्रश्न असतील, विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील, एपीएससीचे प्रश्न असतील, या सगळ्या प्रश्नांवर या सरकारमध्ये आवाज उठवला तर अध्यक्ष महोदय मोठ्या आरोपाखाली आमदारांना सस्पेंड केलं जात आहे, जे घडलंच नाही अशा गोष्टी सांगून साधारणपणे खुर्चीवरनं खोटं बोलून या ठिकाणी आमदारांना सस्पेंड केलं जात आहे। आणि म्हणून आज या विधानसभेमध्ये मी या सरकारच्या निषेधाचा आणि धिक्काराचा प्रस्ताव या ठिकाणी ठेवतोय। हा जो प्रस्ताव आहे मी मांडतोय, या सरकारच्या विरोधात मी आपल्याला विनंती करतो की आपण या प्रस्तावावर चर्चा सुरू करावी आणि ज्या प्रकारे या सरकारचा कारभार चाललाय त्या संदर्भात अनेक सदस्यांना अध्यक्ष महोदय या ठिकाणी आपलं म्हणणं मांडायचं आहे। या चुनमी सरकारच्या विरोधात, या वसुली आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात पर्दाफाश करायचा आहे। आणि म्हणून मी आपल्याला विनंती करतो की आपण ज्या सदस्यांनी आपल्याकडे नावं दिली आहेत आमच्या वतीनं त्या सदस्यांना या ठिकाणी या प्रस्तावावर आपलं मत मांडण्याकरता संधी द्यावी अशी आपल्याला विनंती करतो।